आणि त्यानंतर चालू केल्यानंतर पण आपण काही कमी प्रॉब्लेम फेस केले नाहीयेत. बरेच प्रॉब्लेम फेस केलेत, बरेच काही सहन केलंय, सपोर्ट नव्हता अक्षरशः आपल्याला वगैरे माहिती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ बेसिकली खास असणार आहे माझ्यासाठी, तर खूप खास आहे. तर त्याचं रिझन असं आहे की आपण काही दिवसांपूर्वी एक इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकलेली जी की तुम्ही इथे बघताय, तर त्या पोस्टनुसार आपण एक मदतीचा हात मागितला होता लोकांकडे. तर लोकांनी मदतीचा हात न देता मदतीच्या ओंजळी अशा भरून आपल्याला दिलेल्या आहेत. तर ते कशाबद्दल होतं, काय होतं, ते सगळ्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक आपले पाहुणे आहेत, मला त्यांना घेऊन यायचे, आपल्या श्री जंजल फॅमिलीचे मेंबर्स आहेत. तर आता आपल्यासमोर येणार आहेत, या आल्यावरती सांगतो. तर रोहित भाऊ आहेत, काही दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती एका बाळाची, श्राव्याची, तर त्यांचे वडील आहेत. बाकी सगळं बाजूला ठेवा आणि एक महत्वाचा असा प्रश्न विचारू की बाळ कसं आहे आता? बाळाची तब्येत खूप बरी आहे आता, एकदम ठणठणीत आहे, खाते पिते, सुंदर आहे, हसून खेळून आहे आता. काही फोटो हा काही फोटो मी बघितले आहेत, बऱ्यापैकी रिकवर पण होते ना. तर आम्हाला म्हणजे कधी कधी काय होतं ना, बऱ्याच लोकांना या आजाराचं निदान होत नाही. तर काही लोकांना जर माहित नसेल, मी इंस्टाग्राममध्ये एक पोस्ट टाकली होती एका बाळाची, तिला ब्लड कॅन्सर होता आणि नशीब एवढं चांगलं की ते खूप लवकर कळालं आणि त्यामुळे त्याच्यावरती उपचार वगैरे आता चालू झाले. तर त्या डोनेशन निमित्ताने एक आपण पोस्ट टाकली होती, तर बरीच अशी मदत आपल्याला मिळाली. तर आता त्या श्राव्याबद्दलच आपण इथे बोलणार आहे. जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल करत या सगळ्या गोष्टीसाठी, तर मला एकदा नक्की तिथे फॉलो करा, म्हणजे तुम्ही अपडेटेड राहावा या सगळ्या गोष्टीसाठी. तर बाळाची तब्येत ठीक आहे, तर मला एकंदरीत विचारायचं की तुम्हाला हे कळालं कसं की नक्की तिला हाच आजार आहे करून? हाच आजार आहे मला डायरेक्टली नाही कळालं की असा काय आजार असू शकतो म्हणून. पहिले मी तिला डोळ्यानं वगैरे इन्फेक्शन दिसायला चालू झालं, मग इन्फेक्शन संबंधी लोकल डॉक्टरांकडे घेऊन गेलो. लोकल डॉक्टरांनी डोळ्यांचे ड्रॉप वगैरे सांगून इन्फेक्शन असेल असं सांगून, शक्यता अशी वाटली त्यांना की इन्फेक्शन असू शकतं, तर त्यांनी ड्रॉपच दिली होती फक्त, दोन डॉक्टर केले. त्याच्यानंतर ना परत डोळ्यांच्या एक्सपर्टकडे गेलो, डोळ्यांच्या स्पेशलिस्टने पण त्यांना इन्फेक्शन सांगून ड्रॉपच दिले होते, ड्रॉप आणि सिरप वगैरे दिले, पण त्यांनी पण काही फरक पडत नव्हता म्हणून. इथले शेजारचे एक लोकल डॉक्टर होते आमचे, फॅमिली डॉक्टर, त्यांनी सजेस्ट केले की हॉस्पिटलला नेऊन दाखव. हॉस्पिटलला नेऊन जेव्हा दाखवलं, त्यांनी संपूर्ण हिस्ट्री मागवली आणि त्यांनी तिथे बघूनच आम्हाला सांगितलं होतं की काहीतरी मोठा आजार असू शकतो म्हणून. त्याच दिवशी संध्याकाळ रात्री 11-12 वाजेपर्यंत त्यांनी ब्लड टेस्ट वगैरे केले असतील, तेव्हा मग रिपोर्ट आला की हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स वगैरे कमी जास्त झाले, त्याच्यामध्ये उचलपुचल आहे. तेव्हा त्यांनी मला फोन करून सांगितलं की रक्ताचा आजार असू शकतो म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी त्या संबंधित टेस्ट केल्या आणि मला 2 दिवसांनी रिपोर्ट सांगितलं की असा असा आजार आहे म्हणून. तर याबद्दल अजून बरंच काही आपल्याला रोहित भाऊंना विचारायचं आहे, तर ते विचारायच्या अगोदर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या ब्रेक नंतर भेटूया. तुम्ही ते वाक्य तर ऐकलं असेल, इफ यू आर गुड ॲट एनिथिंग नेवर डू इट फॉर फ्री, मग लुडो का फुकट खेळायचं? आज डाउनलोड करा लुडो सिंग, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही लुडो सिंग खेळून पैसे कमवू शकता आणि खेळता खेळता पैसे कमवण्याची संधी याशिवाय दुसरी कोणती असू शकते? तर ही जी गेम आहे ना लुडो सिंग, ही मी दिलेल्या लिंकवरच डाउनलोड होऊ शकते. तर तिथे तुम्हाला 2 लिंक दिसतील, एक आहे अँड्रॉइडसाठी आणि एक आहे आयफोन युजरसाठी. तर जसा तुमचा फोन कम्फर्टेबल आहे त्यानुसार तुम्ही त्या लिंकवरती जाऊन हा गेम डाउनलोड करू शकता. तर आता डाउनलोड करा लुडो सिंग ॲप आणि 8,000 रुपयांची रक्कम तुम्ही जिंकू शकता आणि ती जिंकलेली रक्कम तुम्ही पेटीएममध्ये ट्रान्सफर करू शकता. सो डाउनलोड करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर एकंदरीत ट्रीटमेंट सगळी आपली चालू झाली तिकडे, तर बाळ रिकवर होत आहे, तर त्या ट्रीटमेंटबद्दल थोडं सांगा आणि बाळाला रिकवर व्हायला अजून किती वेळ लागेल? कारण बरेच लोक आपल्याला प्रश्न विचारतात की बाळ कसं आहे, रिकवर होतं की नाही, ऑपरेशन वगैरे झालं की नाही. तर पाहिजे बऱ्याच लोकांना प्रश्न की यामध्ये ऑपरेशन होतं, तर असं काय असेल तर सांगा, कारण त्यानंतर मला त्यांना उत्तर देता आलं नाही, तर या व्हिडिओ थ्रू त्या सगळ्यांना उत्तर मिळेल आपल्याला. ह्या आजाराबद्दल ऑपरेशन नाही होत, केमोथेरपी असते. केमोथेरपी बाळाच्या आजारावरती कुठपर्यंत तो आजार त्याच्यात जास्त झालाय, कमीच आहे, सुरुवात आहे, पुढेपर्यंत गेलाय, त्याच्यावरती ते डिपेंड असते असं डॉक्टरांनी सांगितलंय मला. की तिला एक 4 दिवसांचे 4 केमोथेरपीचे सायकल द्यावे लागतील, प्रत्येक 21 दिवसांनी एक सायकल असे सायकल्स असतील तिला. तर 2-2.5 महिन्यांचा हा उपचार चालणार आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतरनं ती 1.5 वर्ष त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये राहणार, त्या सायकलचा ॲक्शन किंवा रिॲक्शन वगैरे कसं होत आहे तिला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहे, त्याच्यानंतरनं ते फायनल सांगणार. मग तरी आजारासाठी एकंदरीत भरपूर असा खर्च येत असेल माझ्या मते तरी, तर किती खर्च होता ऑलमोस्ट आणि काय ती प्रोसेस तुम्ही पुढे केली ते सगळं जुळवाजुळवी करायला?
अंदाजे खर्च मला हॉस्पिटलकडून 4 ते 5 लाखांपर्यंत सांगितला होता. सुरुवातीला आपल्याला खर्च करावा लागणार असं म्हणले होते, पण नंतर मी सोशल सर्व्हिस डिपार्टमेंटकडे गेलो, ते हॉस्पिटलचे ट्रस्ट्स वगैरे आहेत त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे दिल्यावरती त्यांनी माझा हॉस्पिटलच्या आतमधला उपचार संपूर्णपणे मोफत केला. फक्त बाहेरचा जो खर्च असणार आहे तेवढाच सांगितला होता, तो पण खर्च करण्यासाठी थोडे पैसे जास्त लागणार होते. श्री बाऊंना मी भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं की असं असं आहे, काय होईल का, तेव्हा त्यांनी मग सांगितलं. आता ऍक्च्युली काय झालं तर हे मला भेटले होते गणपतीच्या स्पिरिटमध्येच भेटलेले, तर त्यांनी मला जस्ट सांगितलेलं, पण तेव्हा मी गावी गेलो आणि त्यामुळे मला जास्त काही कॉन्टॅक्टमध्ये राहता आलं नाही. पण इथे आल्यानंतर मी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला, भेटलो यांच्याशी, तेव्हा मग कळालं की असं असं आहे. फायनान्शियली थोडी मदत हवी होती आणि मी पण तेवढा स्टेबल नव्हतं की मी काही मदत करू शकेल, तर एक सोशल एक पोस्ट आमची तयार करायची ठरली. बट त्या अगोदरच मी यांना बोललो की मला माहीतच नव्हतं की आपल्याकडून अशी काही मदत होऊ शकते, तर मी यांना क्लिअरली बोललो होतो की रोहित भाऊ मला माहीत नाही की असं काही होईल म्हणून, बट जे काही तुम्हाला गोळ्या किंवा मेडिकलच्या औषधं लागतील तर आपली थोडीशी ओळख होती, त्यामध्ये आपल्याला कमी दरात स्वस्त दरात आपल्याला भेटली असते, तर ही मदत मी तुम्हाला करू शकतो, मी यांना असं म्हटलं होतं. बट तरीही स्टील मी बोललो की यार एक पोस्ट टाकूया, बघूया आपल्याकडून आपल्या फॅमिलीकडून आपल्या एका फॅमिली मेंबरला काय मदत होते काय. आणि त्या दिवशी मी बसून मी रात्री पोस्ट बनवली आणि ती शेअर केली, आणि ती शेअर केल्यानंतर जो काय गाईस तुम्ही प्रतिसाद दिलात ना तो अफलातून होता. मला एका तासानंतर भाऊंचा फोन आला की एवढी मदत अक्षरशः जमा होते, आणि ते ऐकून आम्ही जेवायलाच बसणार होतो, मला अक्षरशः जेवण नाही गेलं तेव्हा मी एवढा खुश झालो होतो ते बघून. तर तुम्हाला कसा रिस्पॉन्स येत होता ती आपली पोस्ट गेल्यापासून? जेव्हा श्री भाऊंनी पोस्ट टाकली त्याच्यानंतर सुरुवात झाली, पैशांची तर मदत येतच होती, पण त्याच स्वरूपात जे प्रार्थना पण आपले फॅमिली मेंबर्स जे करत होते त्या पण माझ्यासाठी खूप मला छान वाटत होते, प्रार्थना वगैरे आणि पैशांची पण मदत होऊन काही ओळख नसताना पण खरं म्हणजे कसला विश्वास दाखवला गाईस तुम्ही लोकांनी, ना कधी आपण भेटलो ना कधी बोललो ना कसली ओळख, फक्त हेच आपल्या एवढं कनेक्शन होतं, आणि या कनेक्शनच्या जोरावरती तुम्ही जी काय मदत केलीत ना ती म्हणजे त्यासाठी शब्द नाहीत खरं तर. आम्ही फक्त मदतीचा हात मागितला होता, तुम्ही तर आम्हाला ओंजळ भरून मदत केली, बोलायला हरकत नाही ना. हो, खूप जास्त तुमच्याकडून गाईस आम्हाला मदत आली, तर खरंच थँक्यू त्या सगळ्या गोष्टींसाठी. तरी सगळी मदत येतच होती, आल्यानंतर मला ते त्या दिवशी रात्री येऊन भेटले. आणि तुम्ही मला एक तो किस्सा सांगितलेला तो एका मुलाचा, तो जरा सांगा ना सगळ्यांना. आपल्यापैकीच एक विद्यार्थी मित्र होते जे श्री भाऊंचे व्हिडिओ बघतात, त्यांच्या अकाउंटमध्ये बहुतेक 9.12 रुपये होते. तेवढे संपूर्ण पैसे त्यांनी 9.12 रुपयाचे सगळे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले त्यांनी, आणि त्याच्यासोबत प्रार्थना पण खूप स्ट्रॉंग केली त्यांनी की बाप्पा लवकर बरे करतील असं वगैरे त्यांनी खाली मेसेज लिहिला होता. ते बघून माझं मन भरून आलं होतं. ऍक्च्युली तुम्ही सांगत होता मला त्या दिवशी माझ्या अंगावरती अक्षरशः काट्यात होता. आणि गाईज म्हणजे जर तुम्हाला मी एक सांगतो, या अकाउंटमध्ये त्या कोण असेल मला माहित नाही, प्लीज त्यांनी कॉन्टॅक्ट करा आमच्याशी. अकाउंटमध्ये 9 रुपये 12 पैसे होते, ते त्यांनी होते तेवढे सगळे पैसे डोनेट केले, त्यासोबत आपल्याला 9 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत आपल्याला मदत आली आहे. सो थँक्यू त्या सगळ्यासाठी. तर गाईज एकंदरीत मदत आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त झाली, तर थँक्यू त्या सगळ्या लोकांसाठी ज्या लोकांनी मदत केली. आणि तर गाईज मदत असते छोटी मोठी नसते, तर थँक्यू पुन्हा एकदा ज्या सगळ्यांनी मदत केली त्या सगळ्यांसाठी, ज्या लोकांनी प्रार्थना केली त्यासाठी सुद्धा. तर तुम्हाला काही शेवटचं बोलायचं आहे यानंतर आपण व्हिडिओ एंड करू? मी सर्वांना थँक्यू म्हणू इच्छितो, खूप मदत केली तुम्ही, खूप प्रार्थना केल्यात, माझी मुलगी लवकर बरी होईल, आणि जशी ती घरी येईल तसं मी श्री भाऊंना सांगेन की ती बरी येऊन घरी आलेली आहे, ते तुम्हाला कळवतील. नक्कीच कळवू. आणि टेन्शन घेऊ नका, आपली सगळी फॅमिली तुमच्यासोबत आहे, काही नाही होणार, श्रावेला श्रावगा बरी होऊन लवकर घरी येणार आहे. हो, काळजी घ्या तिची पण आणि तुमची स्वतःची पण काळजी घ्या. हो, चालेल. तर व्हिडिओ एंड करायच्या अगोदर गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे आत्ता जी काही तुम्ही ॲड बघितले आपल्या व्हिडिओमधले त्यातला काही पार्ट तो सुद्धा आता मी डोनेट करणार आहे. तर अरे श्री मला सांगा, युट्यूब आणि आपली जी फॅमिली आहे नाही जरी नसती तर आपण आज एवढं करू शकलो असतो ना? नाही नाही, प्रश्नच नाही यार, प्रश्नच येत नाही एवढं सगळं आपण करण्याचं. कारण मला आठवतं नाही यार युट्यूब चालू करायच्या अगोदर मी कसा होतो, ते तुलाही माहीत असेल मी कसा होतो. तर आणि त्यानंतर चालू केल्यानंतर आपण काही कमी प्रॉब्लेम फेस केले नाही आहेत, बरेच प्रॉब्लेम फेस केलेत, बरेच काही सहन केलंय, सपोर्ट नव्हता अक्षरशः आपल्याला वगैरे माहिती आहे. तर आज जो काही तुमचा हा सपोर्ट, तुमचा रिस्पॉन्स जो काही आम्हाला मिळाला आहे ना, तर हे सगळं
त्या लोकांना उत्तर आहे, आम्हाला नाही तर त्या लोकांना उत्तर आहे. खरंच ते आता बोलतील की अरे चला जो करत ना, पहिले बरं वाटत नव्हतं पण आता क्लास. आता सगळे सपोर्ट करत आहेत, खरं तर काय हेट वगैरे नाही बट स्टील मस्त वाटते आता सगळ्यांचा सपोर्ट भेटतो आपल्याला. तर ठीक आहे गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला काही कारणास्तव आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. आणि त्या मुलीसाठी जो तुम्ही प्रतिसाद दिला ना, त्यासाठी खरंच पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.